गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण स्वर कोणते, त्या स्वरांचं लेखन कसं करायचं हे पाहिलेलं आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं, अ ते अम पर्यंतच्या स्वरांचं लेखन करा. म्हणजे काय, आपण जी मुळाक्षरं आहेत, तुम्हाला मी सांगितलं आपल्याला मराठी जर लिहिता आलं पाहिजे असेल, वाचायला पाहिजे असेल, तर आपल्याला मुळाक्षरं लिहिता येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या मुळाक्षरामध्ये स्वर आणि व्यंजन असे दोन भाग असतात. त्यातील स्वरांचं लेखन कसं करायचं हे आपण काल पाहिलेलं आहे. ना आज आपण जे शब्द अक्षर पाहणार आहोत त्या अक्षरांना व्यंजन असे म्हणतात. आज ज्या अक्षरांचं आपण लेखनाला सुरुवात करणार आहोत त्या अक्षरांना व्यंजन असे म्हणतात. मग या व्यंजनचं लेखन कसं करायचं ते पाहूया. मग आज जे आपण व्यंजन पाहणार आहोत ते व्यंजन आहे क कमळ. क कमळ. मग या व्यंजनचं लेखन कसं करायचं ते पाहूया. चला, तुम्हाला विविध आकाराच्या रेषा शिकवल्या आहेत. त्यातीलच पहिल्यांदा तुम्हाला सांगितले वर्कशीटमध्ये तुम्हाला जे अक्षरं दिलेले आहेत ते टिंब काढून दिलेले आहेत आणि ते आपल्याला काय करायचे आहेत, पेन्सिलनी व्यवस्थित गिरवायचे आहेत. मग हे क कमळ या व्यंजनचं लेखन करताना पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला विविध रेषांमध्ये जी ही उभी रेषा शिकवली आहे पहिल्यांदा ही उभी रेषा काढायची. काढली सगळ्यांनी उभी रेषा काढली. त्याच्यानंतर इकडच्या साईडला तुम्हाला विविध आकारांच्या रेषा यामध्ये अर्धगोलाकार रेषा शिकवली आहे. त्यातीलच इंग्लिशमधला सी याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. इकडे काय करायचं आहे आपल्याला, विविध आकारांच्या रेषा यामधील अर्धगोलाकार रेषा याचा इथे वापर करायचा आहे. म्हणजे एक बाजू झाली आणि दुसरी बाजू काढताना आपल्याला, तुम्हाला मी जे विविध आकाराच्या रेषांमध्ये सी शिकवलेला आहे अर्धगोलाकार रेषा, एक अशा प्रकारचा अर्धगोलाकार रेषा शिकवली आहे आणि एक अशा प्रकारची अर्धगोलाकार रेषा शिकवली आहे. तर इथं आपण काढली इंग्लिशमधल्या सी प्रकारानुसार. आता त्याच्यासारखीच पण उलट असं आपल्याला काय करायचं आहे, अर्धगोलाकार रेषा काढायची आहे. पण ते बघा, इथे जो मी अर्धगोलाकार रेषा काढली आहे ती उभ्या रेषेला जोडून काढली आहे. इकडच्या साईडचा जो अर्धगोलाकार रेषा आहे ती उभ्या रेषेला मी जोडलेली आहे. पण त्याच्यासमोरचं अर्धगोलाकार जी मी रेषा काढली आहे ती वरून जोडलेली आहे पण खालून त्याचा भाग जोडलेला नाही आहे. आता हे बघा, पुस्तकामध्ये तुम्हाला इथे विविध आकाराच्या रेषा तर क कसा काढायचा दाखवलेला आहे पण तुम्हाला टिंब जी दिलेली आहेत ती पूर्ण दिलेली आहेत. पण जरी तिथं टिंब पूर्ण दिलेली असेल तरी दुसऱ्या साईडची रेषा आपण उभ्या रेषेला जोडायची नाही. बघा कसं ते, उभी रेषा अर्धगोलाकार रेषा, ही अर्धगोलाकार रेषा उभ्या रेषेला जोडायची आहे पण इकडची अर्धगोलाकार रेषा इकडच्या बाजूला जोडायची नाही. म्हणजे हा थोडासा आपल्याला काय ठेवायची आहे, जागा रिकामी ठेवायची आहे. तुम्हाला डॉट डॉट जे दिलेले आहेत, टिंब दिलेले आहेत ते पूर्ण दिलेले आहेत पण तुम्ही ते पूर्ण इथपर्यंत जोडायचे नाही, इथली थोडीशी जागा सोडायची आहे. हे जागा सोडल्याच्या नंतर आपलं हे व्यंजन तयार झालं क कमळ. कोणतं व्यंजन तयार झालं, क कमळ. चला तर मग पुढचे अक्षरं काढून घेऊया. उभी रेषा अर्धगोलाकार अर्धगोलाकार रेषा, पण ही एवढीच काढायची आहे, पुढे जोडायचं नाही. आणि ही आडवी रेषा, की आपलं व्यंजन तयार झालं क कमळ. उभी रेषा अर्धगोलाकार रेषा अर्धगोलाकार रेषा आडवी रेषा क कमळ. आता हे झाले तुमचे जे टिंब दिलेले आहेत ते जोडून त्यांचं लेखन झालेलं आहे.
आता जे पुढे काढायचे आहेत ते आपण प्रत्यक्ष काढतो. तर प्रत्यक्ष काढायला सुरुवात करूया. उभी रेषा, अर्धगोलाकार रेषा, अर्धगोलाकार रेषा. पण लक्षात ठेवायचं, इकडचा भाग इथे जोडायचा नाही. उभी रेषा, अर्धगोलाकार रेषा, अर्धगोलाकार रेषा. जे झालं आपलं कोणतं व्यंजन? क कमळ. म्हणजे आज आपण क कमळ या व्यंजनचं लेखन कसं करायचं हे पाहिलेलं आहे. तर तुमच्या वर्कशीटमध्ये क कमळ दिलेला आहे, तो व्यवस्थित गिरवायचा. आणि ज्या मुलांना जास्त सराव करायचा असेल त्यांनी त्याचं वहीमध्ये सुद्धा लेखन करायचं. मग आज आपण क कमळ हे व्यंजन पाहिलेलं आहे. याच्या पुढचं व्यंजन आपण उद्या पाहू. धन्यवाद.